एक मिनट आना जी पड़ेल। तो फाइनल मध्ये प्रवेश केला पर्यंत ईश्वर इलेवन आपण बघितले, तर खिडकाई संघाने चांगला खेळ केला। गेम प्ले, पहिला चेंडू या वेळेला स्वीप करायचा होता, टॉप एज आहे, रोशन घोडे येतात जोपर्यंत चेंडूला फीड करत आहेत। दोन धावा इथून कंप्लीट केल्या आकाशला पर्यंत, दोन धावा मिळत आहेत, दोन धावा मिळतात। आपण बघितले तर संघ आपण बघितले तर आता तो परफॉर्मन्स करतोय जय बागेश्वर आराध्य इलेवन देसाई संघ। अतुल गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय, चेंडू चालला या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मार्जे बार, अक्काच्या बॅट मधून दमदार षटकार। गोलंदाजी मार्कर अतुल, टॉस जिंकला आपण, इथं हर्ष इलेवन गौदेवी सापाडे सापाडे बी संघाने, हा चेंडू खूप चांगला होता या वेळेला, एसटी रक्षक बीट होतो शक्ती या वेळेला, एक धाव इथे कंप्लीट केली जाते। दर संख्या धाव फलक आपण पाहू शकता, या वेळेला एक ने पुढे सके नऊ धाव आपण पाहू शकता। राज पाटील आमच्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेत देखील आहेत। डाऊ संख्या दाखल कती नऊ धावा आपण पाहू शकता। अतुल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, का मॅच झाली आपण इथे, खिडकाई पक्ष आपण आहे ओमसाई अगस्तनमध्ये सेमी फायनलची ती मॅच, तर फायनलमध्ये प्रवेश केलाय। प्रशांत भोईर आमचे खूप चांगले आपण इथे डीजे ऑपरेटर देखील, खूप चांगले डीजे देखील त्यांच्यामध्ये ऑपरेट केले, आकाश आणि त्यांच्याच हा संघ आहे। चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, तंत्रशुद्ध फटका राम पाटीलच्या बॅटमधून। तलवार जरी अजूनही जुनी झालेली आहे सचिन, पण धार मात्र कमी नाही विनोद, काय बॅकपुट गेले, बॉडी बॅलन्स बघा किती चांगलं होतं, आणि स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, जणू काय प्रशांत भोईरचं स्वागत केलंय चौकाराने। धावसंख्या दहा फलकाती अतुल पडदा गोलंदाजी मार्कवर, चेंडू पिच खेळत या वेळेला पंच करत होता चेंडूला, एक धाव इथे कंप्लीट केली जाते, पाच दुसरी धाव होते का या वेळेला, आकाशचं लक्ष नाहीये, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत, लक्ष देणं फार गरजेचं। धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता, या वेळेला पंधरा धावा आपण पाहू शकता। जय बागेश्वर आराध्य इलेवन देसाई संघ प्रथम बॅटिंग करतोय, का स्क्वेअर कटचा लाजवाब फटका दाखवला राम पाटीलने। अतुल पाटील पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ऊर्धकडे मार्कवर, हा चेंडू या वेळेला इष्ट्यांचा वेध फलंदाज बाद, बिग विकेट राम पाटील बॅक टू पवेलियन। प्रशांत भोईर आणि आपण मित्र आकाश म्हात्रे संघाचे पुरस्कर्ते आहेत। पहिला गडी बाजलाय, नवीन फलंदाज येतो आपण इथं तिसऱ्या क्रमांकावरती। पहिला गडी बाद झालाय, तर आपण पाहू शकता आराध्य इलेवन जय बागेश्वर देसाई संघ प्रथम बॅटिंग करताना हिमांशी येतोय, अतिशय चांगला आपण बघितले तर यंगस्टर आहे ना हिमांशू फलंदाज आला। गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता, या वेळेला रोनक येतोय, रोनक पाटील आकाश स्ट्राइक इन लाय, रोनक गोलंदाजी मार्कवर उसरगर एंड कडून एका फायनलमध्ये पोहोचलाय, तर म्हणजे आपण आता ईश्वर इलेवन खिडकाई संघ जबरदस्त कम बॅक केलं होतं, जबरदस्त फाईट केली, कमी धावांमध्ये संघर्ष केला। चेंडू या वेळेला हेलिकॉप्टर उडवायचा होता, बॅटच्या खालच्या टोच लागतो या वेळेला, चेंडू चालला याला पॉईंट क्षेत्रामध्ये, जोपर्यंत चेंडू फीड होईल दोन धावा इथून
प्रयत्न कंप्लीट केले तर धावसंख्या 10 फलक आहे आपण पाहू शकता या वेळेला 17 धावा आपण पाहू शकता। अकच्या बॅट मधून धावा येतात पुढे गोलंदाजी मार्कवर रोनक रोनक येतोय गोलंदाजी मार्कवर टाकला आकाश चेंडू बॅक पुढे जाऊन ऑन द टोचच्या माध्यमातून स्क्वेअर कटचा लाजवाब फटका चेंडू जातो या वेळेला सी मारच्या पार दणदणीत चौकार। चेंडू ऑन साइडला शापरन पुल केलाय पंचांचा इशारा काय होतो पाहायचं या वेळेला तनाजी पाटील दर्शक तो चौकार धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता 25। राज पाटील बघा सांगतात की काल बाळू पाटील आकाशने 50 धावा कुठल्या आहेत आणि तीच इनिंग कुठेतरी आता कंटिन्यू करत आहेत काय बॅटिंग करतो आकाश कसार वडोली बी ठाणे विभागात जाऊन देखील आपली दादागिरी पेश केली पण काल काही चुकांमुळे हा संघ पराभूत झाला। तर संख्या 10 फलक आपण पाहू शकता 25 धावा आपण पाहू शकता रोनक येतो गोलंदाज आपण बघितलं गोलंदाजी मार्कवर आहे वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं टिकून आकाच चांगली बॅटिंग करतोय एंड बदलतो आता चेंडू खूप चांगला होता यावेळेला खूप चांगला चेंडू शरीराच्या दिशेने वेगाने आला होता आणि सन्मान देतो यावेळेला आकाश पाटील चांगली बॅटिंग बघायला मिळते चांगल्या चेंडूवरती सन्मान देतो आणि खराब चेंडूवरती प्रहार करतोय रोनक राईट राऊंड तिकडे मारा करतोय फुल टॉस आहे ऑन साइडला पुलचा फटका लाजवाब फटका बघायला मिळालाय चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या पार चौकार आणि धावसंख्या वाढते दशक धावफलकाती 29 धावा। थँक यू डी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आणि त्यांचं आपण बघितलं तर गुणगान गाणारे गीतं आपण ऐकतोय रोनक पुणे चेंडू पुन्हा एकदा अप्परकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेवाग स्टाईलने चेंडूला काढतो यावेळेला आपण कव्हर पॉईंट रिजन मधून सी मारच्या पार दणदणीत चौकार। त्यानंतर मॅच असणारे दिवा विपक्ष दातेली दोन्ही संघाच्या संघनायक जर आले असतील तर टॉससाठी आपण येऊन सज्ज राहायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर मेगा फायनलमध्ये पोहोचलाय आपण बोलले तर ईश्वरी 11 खिडकाई संघ दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला राज पाटील आम्हाला चांगली माहिती देते 33 धावा या षटकात धावा आल्यात आपण तर रोनकच्या तब्बल सचिन पाटील आम्हाला सांगतात तब्बल 4 चौकार देखील आले 18 धावा आल्यात महागडी गोलंदाजी बघायला मिळाले गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतो अतुल पाटील इथून विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे चांगलं कमबॅक करावं लागणार आहे स्ट्रायकिंगला हिमांशू मात्रे एक अतिशय चांगला यंगस्टर अतुल चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून 500 फटका बघायला मिळाला आहे चेंडू चला कव्हर रेजमध्ये 2 धावा इथून कंप्लीट होतात का पाहायचं आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट तर संख्या धावा फलकाती 35 धावा आपण पाहू शकता अतुल पाटील पुणे गोलंदाजी मार्कवर पलावा सिटी एंड कडून यंगस्टारचा संघ आहे अतुलचा राईट आर्म उर तिकडे मार्क होतो स्विच हिटचा प्रयत्न केला होता या वेळेला
डॉट चेंडूची समाप्ती कर, रिवर्स फटका म्हणजे दुधारी तलवार, लगित अबाध नाही लगित बर्बाद. आणि इथं खराब शॉर्ट सिलेक्शन बघायला मिळते. अरे सरळ बॅट नाही, हिमांशु चांगली बॅटिंग करतो तर हा फटका का मित्र म्हणेल. अतुल पाटील पुण्याला गोलून त्याची मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्कतो स्ट्राईकला हिमांशु. चेंडू बॅक पुढे जाऊन कट करायचा होता, चेंडू व्यवस्थित मिडल झाला नव्हता. ज्यावेळेला एकदा कम्प्लीट केलं जाईल तोपर्यंत पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू फीड होईल. एकच धाव मिळणार आहे, चांगला निर्णय आपल्याला बघायला मिळतो. अकाच वेटचा कॉल देतोय, धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. ज्यावेळेला 36 धावा. अजय पाटील सिनियर यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चला दिवा आणि दातुरी सगळे संघाने टॉससाठी यायचंय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे. पुढे गोलंदाजी मार्कवर अतुल, राईट आर्म ओव्हर तिकडे मार्कवर स्ट्राईकला आकाश. हा चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. चेंडू चालला यावेळेला थर्ड मॅन सी मारेच्या बाहेर, दणदणीत चौकार. जबरदस्त बॅटिंग आकाश का बॅटिंग करतोय मैदानावर, जबरदस्त बॅटिंग करतोय. अतुल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर चेंडू पुण्याचा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. बर अतुल राईट आर्म ओव्हरकडे मार्क होतोय. पिट्टू मधला पण शतक स्वतः गोलंदाजी करण्यासाठी आला. यायला आपण दुसऱ्या स्पेलमध्ये. हा चेंडू उंच गेलाय, पायचा क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय. चेंडू नो मॅन लँडमध्ये पडतोय. जोपर्यंत चेंडू फीड होईल दोन धावा इथून कम्प्लीट केल्या तर धावसंख्या दहा फलक ते आपण पाहू शकता. याला 42 आकाश वैयक्तिक खेळतो आपण बोलले तर 13 चेंडूमध्ये तब्बल धावा कुठल्या ते 30 धावा कुठतं. जरा आकाशची बॅटिंग आवडते तर टाया जरूर झाला पाहिजे. जलपान आपण करू शकतो मैदानात, तसं अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेलेली आहे. मोमेंट देऊन त्यांचा व्यासपीठावर सन्मान केला जातोय. अतिथी देव भव ही परंपरा व्यासपीठावर जपली जाते. महाराष्ट्र म्हटला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हटला तर संतांची भूमी. आणि या व्यासपीठावर त्यांचा आदरपूर्वक सत्कार केला जातोय. अतिथी देव भव ही परंपरा जपली जाते. आकाश म्हात्रे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. आकाश या सुनील भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते म्हणजे त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि जर मॅचच्या दिशेने धावा झाले धाव फुलका त्यामध्ये पाहू शकता. सुनील भोईर आपण सन्मान करायचा आहे आकाशांचा. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. बंटी येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक घेतो. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता हिमांशु म्हात्रे. चांगली बॅटिंग करावी लागणार इथून. हा चेंडू उंच गेलाय, जितक्या वेगाने चेंडू टाकलाय तितक्याच वेगाने चेंडूला फेकून देतो यावेळेला मिडविकेट सीमारेषा बाहेर. षटकार
चेंडू वरती आसमान दाखवतो हिमांशु मात्रे. बघाशपासून मी सांगत होतो की बंट आपण आता हिमांशु का खेळतो आपण इथे रिव्हर्सचे फटके. सरळ बॅटने जय वाघेश्वर आराध्य इलेवन देसाई या नावाने आज संघ परफॉर्मन्स करतोय आणि तोच नाव आम्ही सातत्याने घेतो देखील. बंटी पुण्याचा गोलंदाजी मार्कवार वेगवान गोलंदाज आहे. बॅटम राऊंड कडे मार्गत आहे. चेंडू पुण्याचा शपलून ऑन साईडला पूल करायचा होता. वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. पंचांच्या भूमिकेत आपण तानाजी पाडीला पाहू शकता, जय भोईरला आपण पाहू शकता पंचांच्या भूमिकेत. प्रथमेश आहेत, मला वाटलं की जय आहेत. बंटी पुण्याचा गोलंदाजी मार्कवार बॅटम राऊंड कडे मार्गत आहे. स्ट्राईकला हिमांशु आ चेंडू एज घेऊन मागे सरपते. या वेळेला शॉट तडमॅन बीट होतोय आणि चेंडू जातोय या वेळेला तडमॅन सीमरच्या पार चौकार. धावसंख्या धाव फलकाती 50 कंप्लीट. 52 धावा टाळून जाते जरा. जय वाघेश्वर आराध्य इलेवन देसाई संघासाठी चांगली बॅटिंग करतोय. आकाश देखील बॅटिंग चांगली करतोय. आता हिमांशु म्हणजे दोन्ही बाजूंनी ना अटॅक केला जातो सचिन पाटील या वेळेला. बंटी वेग प्रचंड आहे पण दिशेवर मात्र थोडंसं नियंत्रण ठेवावं लागणार आहे. अचूकता आणि भेदकता दाखवावं लागणार या गोलंदाजाला. बंटी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर हा चेंडू पुन्हा एकदा भरपूर चेंडू उंच केलाय. स्क्वेअर लेगला शतक घेतोय. जजमेंट चुकलाय. दोन ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धाव फलकाते आपण पाहू शकता या वेळेला 54 धावा. आता अचूकतेवर मात्र टप्पा फेकला होता. नक्कीच हवा देखील त्याच्यासाठी अनुकूल आहे. पश्चिमेकडून पूर्वेला हवा येते. राम पाटील बाद झाल्यानंतर मात्र आपण बोलले तर हिमांशु आला. पुण्याचा गोलंदाजी रोशन घोडे चला लवकर जरा. बंटी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघ चौथं षटक घेऊन आलाय. राईट आर्म राऊंड देखील मार्कवर भरपूर वेगवान गोलंदाज आहे हा. स्ट्राईकला हिमांशु शपलून ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला फेकून दिलं या वेळेला स्क्वेअर लेग सी मारच्या बाहेर षटकार. धावसंख्या धाव फलकारती वाऱ्याच्या वेगाने मात्र इथे धावा येतात. 60 धावा. काय बॅटिंग करतो हिमांशु. राम पाटील बाद झाला असे वाटतच नाहीये हिमांशु आल्यानंतर. का स्कोर कोण धावसंख्या कोण उभारणार पुढे. काय जबरदस्त बॅटिंग. आकाश देखील जबरदस्त बॅटिंग करतोय. कालचा जो आत्मविश्वासाने तो आज मात्र कामी येतोय. या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करतोय. प्रशांत भोईर या संघाचे आपण इतर प्रोस करते ते देखील खुश होते. चांगली बॅटिंग केली जाते. बंटी पुण्याचा गोलंदाजी मार्कवर पुण्याचा शपल ऑन साईडला खेळतो. या वेळेला बॅटच्या टोसला लागतो, खाली चेंडू लागतो. या वेळेला मिडल होत नाहीये. परफेक्ट मिडल ऑफ द चेंडू होत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या दहा फलकाते आपण पाहू शकतो. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा आपण पाहू शकतो. 15 सहस्त्राने धावा कुठल्या या षटकात देखील धावा आल्यात. आपण विचार केला तर 18 धावा आल्यात. अंतिम षटक आता कोण घेऊन येतोय. तर पहिल्या फेरीतील ज्या ज्या मॅचेस झाल्या ना त्यानंतर पहिल्या सामन्यात उमसाई अगस्त संघाने 72 धावा केल्या होत्या. त्यानंतर आपण ते ईश्वर इलेव्हन खिडकाई संघाने देखील आपण ते भरपूर धावा केल्या. 78 धाव आपण तर 78 धावा केल्या होत्या आणि 79 धावांचं लक्ष ठेवलं होतं. आणि आत्ता देखील तशाच प्रकारची धावसंख्या उभारण्यात यश मिळतो. आत्तापर्यंत आपण बघितलं तर जय वाघेश्वर आराध्य इलेवन देसाई संघ 60 धावा झाल्यात. अजूनही एक षटक बाकी आहे. बघा या स्पर्धेत जे पारितोषिक येतं म्हणजे उत्कृष्ट आपण तर गोलंदाज फलंदाज आणि स्पोर्ट्स शूज आहेत व चषक आणि मालिका वीरसाठी आपण पाहू शकता स्पोर्ट्स सायकल. त्याची किंमत जर आपण बघितली तर 9,500 हरक्युलिसची सायकल, ब्रँडेड सायकल आपण पाहू शकता. नाही ना नक्कीच राजे इलेव्हनच्या माध्यमातून 19 फेब्रुवारीला दरवर्षी वन डे फिनिश स्पर्धा असते. 8वं वर्ष आहे आणि खूप चांगलं आयोजन आपल्या बघायला मिळते. रॉयल आयोजन. आमच्यासोबत राज पाटील देखील आहे, कुस्तीपट्टू देसाईचे आहेत. भरपूर किताब त्यांच्या ना. हा चेंडू या वेळेला आपण डॉट चेंडूची समाप्ती ते गोलंदाजाला या वेळेला आपण पाहू शकता.
कुणाल राजपाटील ने देखील या गावासाठी भरपूर कुस्त्या जिंकून दिल्यात, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. शिवजयंती त्यांना खूप खूप शुभेच्छा. पुण्याचा कुणाल गोलंदाजी मार्कस टाकला आकाश पाटील पचक कशाला बॅटिंग करतोय. लेफ्ट ऑन उर्दकडे मारकतो आज चेंडू यावेळेला उंच गेलाय. झेल ड्रॉप होते, दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. पाचा तिसरी होते का आणि तीन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दहा फलक आपण पाहू शकता 63 धावा. अंतिम षटक प्रगतीपथावर यंगस्टर भरपूर आहे त्या संघामध्ये. धावा आपण पाहू शकता, यंगस्टर भरपूर आहेत. रोशन घोडे, अतुल पाटील जर बघितलं तर बाकी सर्व खेळाडूंना यंगस्टर भरपूर आहेत या संघामध्ये. गोलंदाजी मार्कर कुणाल लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्रायकेनला हिमांशु म्हात्रे चांगली बॅटिंग करतोय. फाईन लेग लॉंग लेटला चित्रशन, स्क्वेअर लेगला चित्रशन, मिड विकेटला चित्रशन आपण पाहू शकता. मिड ऑन लाईक चित्रशन तैनात केलं जातोय. कुणाल हवा आपण पाहू शकता पश्चिमेकडून पूर्वेला येते. आता संजय पाटील देखील दुपारच्या भोजनानंतर व्यासपीठावर त्यांचं देखील आगमन होतंय. चेंडू यावेळेला पर्यंत पंच वाईड चिखून करतायत. बंत धावेने भर, धावसंख्या धाव प्रकारती 64 धावा आपण पाहू शकतो. पहिला चेंडू वाईड आहे. इनिंग मधला बघा किती चांगली गोलंदाजी बघायला मिळते. कुणाल लेफ्ट हँड ओव्हरकडे मारा करतोय. स्ट्राइकला हिमांशु. आज चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू गेलाय मिड विकेट सी मारच्या बार. षटकार संख्या 70. अद्यदेव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती आणि त्या जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जबरदस्त बॅटिंग करतो हिमांशी. तब्बल बॅक धावा कुठं आपल्या संघासाठी आमच्या गुणलेखक मला माहिती देत आहेत. 27 धावांचं योगदान देतोय. आज चेंडू पुन्हा एकदा वन्स अगेन तो क्षेत्र आणि तशाच प्रकारचा चेंडूला फेकून देतोय. मिड विकेट सीमारच्या पार. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपल गती 76 धावा. कुणाल पुण्याचा गोलंदाजी मार्क स्ट्राइकला हिमांशु. चेंडू पुण्याचा ऑन साइडला पुल करायचा होता. यावेळेला बॅट चिकडा घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला एक धावी ते कंप्लीट केली जाते. शॉर्ट फाईनल जोपर्यंत चेंडू फीड होईल धावसंख्या धाव फलकते 77 धावा. तर गणेश पाड्याचे शाखा प्रमुख विशाल मडवी देखील येते. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत. मला वाटतं संघ नायक देखील आहेत. चला दिवा संघाचे संघनायक टॉससाठी यायचे. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असणार आहे. मेगा फायनलमध्ये पोहोचला ईश्वर इलेव्हन. आपण खेळ काही संघ वन डे फिनिश. कुणाल पण गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारकावे. आ चेंडू यावेळेला जमिनीवर लोळण घेत चेंडूला काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर्व्हमधनं. वेगाने चेंडू जातो यावेळेला
कार्पेटच्या माध्यमातून चौकार आणि धावसंख्या वाढत असं काय धावफळ कधी 81 धावा आपण बघितले. तर जय बागेश्वर आराध्य इलेवन ईश्वरी आपण आता आराध्य इलेवन देसाई संघासाठी जरा टाळा होऊन जाते. हय्यास धावा कुठल्या आहेत या स्पर्धेतील? 81 धावा कुठल्या आहेत? एकच गडी गमावलाय. तर आमचे मान्यवर प्रशांत भोईर यांना विनंती करतो की आपल्याला शुभ असते पण टॉस करायचं आहे. दिवा विपक्ष आपण आता दातिवलीमध्ये टॉस केले जातोय. शेवटची मॅच आहे पहिल्या फेरीतील. तर आमच्या मान्यवर प्रशांत भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. मयूर टॉस दाखवा दोन्ही खेळाडूंना, संघनायकांना दोन्ही दाखवा टॉस. प्रशांत भाई टॉस कोणी जिंकलाय? दातिवली. तो 82 धावांचं लक्ष्य आपण बघ. तर 16.4 च्या सरसन धावा कुटायचे आहेत. जनुमाना दातिवली संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले. नेक्स्ट मॅच मध्ये आपण इथं दिवा संघाला तर दिवा संघाचे संघनायक जरा राजेश आपण जरा आयोजकांशी संपर्क साधा. तर मॅच सुरू होईल जाऊया दुसऱ्यासाठी. आमचे साथी समालोचक विनोद पाटील यांच्याकडे धन्यवाद. धन्यवाद बाळू. उपस्थित
तमाम लड़केकडे सगळ्यांचं आणि त्याचबरोबर जे एस एम डी स्पोर्ट्स या वाहिनीशी जोडले गेले आहेत त्या सगळ्यांचे आम्ही स्वागत करतो आहे. आजच्या दिवसातील लढत क्रमांक आपण पाहत आहेत, ही तिसरी खरं तर चौथी लढत आहे, कारण एक सामना आपण कव्हर केला जो उपांत्य फेरीचा. बॉलिंग मार्कवर बादल ओवर द विकेट. हा चेंडू अत्यंत वेगवान, बॅटची हलकीशी कडा आधी लागली, नंतर चेंडू खाली लँड झाला आणि यष्ट्यांच्या मागे हा चेंडू या ठिकाणी गॅदर केला प्रवीणने. हे खूप मोठं लक्ष, मागच्या दिवसातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या 81 काची बॅटिंग आपण पाहिली. हिमांशूने इम्प्रेस केलं, देसाई वर्सेस सापर्डे, हर्ष इलेवन गावदेवी सापर्डे, अरविंद काका वत्रे पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहताय. एक मोठं लक्ष चेस करायचं आहे, त्यासाठी एक चांगली सुरुवात इथून मिळणं गरजेचं आहे. अतुल आणि रौनक हे दोन सलामीवीर तुम्हाला खेळपट्टी पाहायला मिळतात. अतुल स्ट्राईकला आहे, बादल हा चेंडू यावेळेस मिड विकेटच्या दिशेने आणि हा पहिला चौकार सापडे संघासाठी येतोय फलंदाज रौनकच्या बॅटमधून. पाच धावा झाले धावफलकावरती यावेळेस सापडे संघाच्या. ओवर द विकेट, हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, इनफील्डच्या वरून खेळलेले आहेत. हिमांशूच्या वाक्याच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि यावेळेस मात्र आणखीन एक मोठा फटका आपण पाहत आहेत, चौकार. पहिले दोन चेंडू डॉट फेस केले पण त्यानंतर सलग दोन चौकार बादल पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस शपून घेण्याचा प्रयत्न, व्हाईटचा इशारा तानाजी पाटील या ठिकाणी देत असताना लेक्स्टमच्या बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहता. शफल झाले होते फलंदाज आणि अशा प्रकारे हा व्हाईट चेंडू येतोय. एकूण धावसंख्या 10 धावफलकावरती आपण पाहत आहेत, 82 टार्गेट आहे आणि सापडे संघ देखील एक ताकदवर संघ आहे म्हणणे संघाची ओळख आहे. पण इथून हा संघ 82 धावा चेस करेल का हा प्रश्न आहे. पण ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे अशाच पद्धतीने जर याच पद्धतीने बॅटिंग जर पुढेही निरंतरपणे केली, मोठे फटके येत गेले प्रत्येक षटकामध्ये, तर लक्ष्याच्या दिशेने हा संघ पोहोचू शकतो. हा चेंडू यावेळेस हुक केला, येईल फाईन लेगच्या वरून आणि हा येतो एक जबरदस्त फटका षटकार. पण दोन चौकार एक षटकार, रौनक इम्प्रेस करतोय. रौनकला ठाऊक आहे प्रवास फार लांबचा आहे आणि त्यासाठी हवाई सफर करावा लागेल आणि त्या दृष्टीने तो बॅटिंग करतोय. अतुल एक धावसंख्येवरती खेळतोय आणि आता बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय मयूर मात्रे.
मयूर मात्र हिमांशु हे दोन बंधुराज मैदानावरती खेळताय आपण पाहतात। तर आज आकाशची बॅट तळपली, रामने देखील 8 धावांचं योगदान दिलं, पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतो हिमांशु या संघाचा एक उगवता सितारा, 12 चेंडूत 34 धावा कुठल्या आहेत। अंडर 20 यांच्या माध्यमातून हे दोन्ही भाऊ चांगली कामगिरी करतायत। स्ट्राइक लावे सतुल मयूर मात्रे, हा चेंडू यावेळेसा समोर खेळतात लॉंगॉनला, मोरेश्वर त्या ठिकाणी होते, हा झेल टिपला गेलाय, अतुलला परतावा लागेल। पहिला विकेटचं पतन मयूरला प्राप्त होते, पहिली विकेट। झाला आणि त्यानंतर मैदानावरती नवीन फलंदाज कुणाल येतोय तिसऱ्या क्रमांकावरती, रौनक। आता रौनकची जबाबदारी आणखीन या ठिकाणी वाढलेली आहे, कारण अतुल परतलाय आणि रौनकला मात्र त्याच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल, कारण लक्ष ज्या पद्धतीने 82च आहे, इथून मोठे हिट मारावे लागतील। यावेळेस आणखीन एक जबरदस्त फटका, शॉर्ट ऑफ लेंथ होता, पाठवलाय फाईन लेगच्या दिशेने, पंचांचा इशारा आहे चौकार। असेल खराब झाला असेल तर 3 ओव्हरच्या आत नवीन चेंडू दिला जाईल, 3 ओव्हर नंतर जुना चेंडू दिला जाईल। या मैदानाच्या बाहेर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे, भरपूर झाडी आहे, त्यामुळे चेंडू गेल्यानंतर लवकर बाळू पडेल परत मिळत नाही, सापडत नाही, त्यामुळे चेंडू आलेला आहे। पूर्वी बाळू पाटील भरपूर क्रिकेट खेळायचे आणि तेव्हा तर एकच चेंडू असायचा, 4-4, 5-5 दिवस आपण त्यावरच खेळायचो, चेंडू हरवल्यानंतर तो शोधून आणायचा, नाही सापडला त्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी जाऊनही शोधायचं। आता प्रत्येकाकडे 2-2, 3-3 बॉक्स सरावासाठी असतात। पूर्वी 1-1 रुपया काढून त्याचा चेंडू आणला जायचा, रबर बॉल जरी मिळाला तरी किती आनंद वाटायचा, पण आता बॉलची किंमतही 60-70-80। यावेळेस ऑन साईडला खेळतात, स्क्वेअर ऑफ द विकेट, आउटफील्ड खूप फास्ट आहे, अलंग द कार्पेट, चेंडू मात्र जमिनीला गरंगळत निघाला होता डीपमध्ये, पण चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आपण पाहतायत, क्षेत्ररक्षण फार वेगाने आले होते। धावसंख्या धावफलकावरती यावेळेस आपण पाहतायत 22, विशाल मडवी तयार आहेत पुढचा सामना खेळण्यासाठी दिवाच्या अगेन्स्ट, दातिवली असेल, भरपूर आठवणी जुने आहेत। हा चेंडू व्यवस लॉंग ऑफच्या दिशेने हिमांशु आहे तिथे आणि चांगला थ्रो धावचीचा प्रयत्न, दोन धावा येत आहेत। विशाल मडवी, विशाल मात्रे, प्रवीण तांडेल, बिंदास, सगळेजण पूर्वी अंडरम क्रिकेट ओपन भरपूर खेळायचे आणि याच BCC उत्सर्गमध्ये एक मैदान होतं, ते आता कदाचित तिथे नसेल, तिथे बिल्डिंग किंवा घरही झालं असेल, अजूनही तो वाडा तसाच आहे, पण तिथे भरपूर अंडरम क्रिकेट व्हायचं आणि तेव्हाच्या संघाची नावंही विचित्र असायची। हा चेंडू यावेळेस ओवर द बॉलर हेड, मोरेश्वर आहे तिथे, खूप चांगला थ्रो, मोरेश्वर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत या संघाचे, सीमारेषेवर नेहमीच दक्ष असतात, सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक नेहमी चपळ असायला हवेत, वेगवान असायला हवेत, त्यांचं क्षेत्ररक्षणाचं तंत्रही चांगलं असायला हवं।
आणि त्यामुळे हिमांशु असेल, त्याचबरोबर मयूर असेल, मोरेश्वर, आकाश, विकास किंवा हितेश हे देखील बाउंड्री लाईनवर खूप चांगली फिल्डिंग करत असतात. आज देसाईच्या खरंतर मिडल ऑर्डरला फारसा त्रास झाला नाही, संधी आलीच नाही, कारण टॉप ऑर्डरच्या तीन फलंदाजांनी खूप चांगल्या दावा केल्यात. हा चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जेल डीपला गेलाय. डावखुरा कुणाल बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं बदन हर्ष इलेवन गावदेवी सापडे संघाला. रोशन येत आहेत चौथ्या क्रमांकावरती. धावसंख्या धावबल गर्दी 19 25 25 धावा धावफल करते आपण पाहत आहेत. करायचे आहेत 82 म्हणजे अजूने आपण जर विचार केला तर इथून करायचे आहेत 57 धावा. लक्ष फार दूर आहे पण रौनक प्रयत्न करतो आहे, तो लढतो आहे, तो झुंज देतो आहे. पण दुसऱ्या बाजूने साथ मिळणंही गरजेचं आहे. दोन्ही इंडने बॅटिंग जर झाली तर नक्कीच दावा येताना दिसतील. दिलीप पाटीलला पाचारण करण्यात आले, फिरके आक्रमण सुरू झाले, कारण दोन षटकं संपल्यानंतर दिलीप पाटील येत असताना. हा चेंडू दिलीप पाटीलचा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. स्वागत केलं दिलीप पाटीलचं या षटकाराने. इशारा या ठिकाणी केला जातो अजय आहेत. तर दोन षटकानंतर तीन षटकाच्या आत चेंडू आरोप नवीन दिला जाईल आणि तीन षटकानंतर जुना चेंडू. काय जबरदस्त अगेन्स्ट द स्पिन खेळलं आहे दिलीप पाटीलच्या अगेन्स्ट. अशा पद्धतीने खेळणं त्यासाठी धाडस पाहिजे किंवा त्यासाठी चांगलं तंत्र पाहिजे. दिलीप पाटील चेंडूला नेहमीच बाहेर काढत असतात, लेग ब्रेक करत असतात, पण यावेळेस चेंडू अगदी बॅटच्या मधोमध आला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आपण पाहिलं आणि हा षटकार आला आहे रोशन रौनकच्या बॅटमधून. रौनक इथून या सामन्याला कलाटणी देऊ शकतो पण त्याला थांबावं लागेल या खेळपट्टीवरती, आणि या खेळपट्टीवरती थांबत असताना त्याला आक्रमणही करावं लागेल, अशाच पद्धतीने खेळावं लागेल आणि तेव्हाच हे लक्ष त्यांना चेस करता येईल. हा एक चेंडू वाईड आहे 31 धावा आणि या एका धावेने आता मात्र धावफलक पुढे सरकते 32 आपण पाहत आहेत, म्हणजे अजूनही 50 करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा दिलीप पाटील. हा चेंडू यावेळेस भिरकावलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. हिमांशु फक्त बघत राहिला चेंडू सीमापार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चेंडू अजूनही आला नाही आणि चेंडू आलेला आहे आपण पाहतायत. तर दोन षटकार आलेत, पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर षटकार, म्हणजे दोन चेंडू तब्बल 13 धावा खर्च केल्या. दिलीप पाटीलवरती विश्वास आहे, भरोसा आहे, अनुभव देखील तितकाच आहे आणि आपल्या फिरकीच्या तालावरती अनेकांना नाचवलं आहे, पण इथे रौनक मात्र अगदी सहजतेने फलंदाजी करतो आहे दिलीप पाटीलच्या अगेन्स्ट. फुल टॉस चेंडू होता, यावेळेस मिडविकेटच्या दिशेने दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतो आहे आणि या दरम्यान पूर्ण होत आहे दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट
आणि दोन धावेच्या मदतीने धावसंख्या धावपळ करते आपण पाहता 40 धावा आणि जुनी 42 ची गरज आहे. तर 42 करण्यासाठी 12 चेंडू फेस केल्यात. 37 वरती खेळत आहेत रौनक. चांगली फलंदाजी, लक्ष किती मोठं आहे त्याची पर्वा नाही. आपल्याला लढायचं आहे, आपल्याला जिंकायचं, ते लक्ष्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यासाठी मेहनतही करावीच लागेल. हा चेंडू लॉंगांच्या दिशेने, क्षेत्ररक्षक हाय डीपमध्ये, 1 धाव येते आणि 1 धावेने धावसंख्या धावपळ करते 41. पहिल्या षटकात आल्या होत्या 16, त्यानंतर 9 आल्या आणि या षटकात 16 धावा आत्तापर्यंत खर्च केले आहेत दिलीप पाटीलने. दिलीप पाटील फुल टॉस फिरकावलाय मिड विकेटच्या वरून, हाय अँड हँडसम सिक्सर. चेन्ने षटकार लगावलाय, सापडे संघाने कंबर कसलेले. फुल टॉस पुन्हा एकदा, पण यावेळेस मिस टायमिंग. इमानशूने झेल डिपलाय, रोशनला परतावं लागेल. निराश आहेत आपल्या यावरती स्वतःवरती, कारण की फुल टॉस चेंडू होता, बाहेर पाठवता आला नाही. पण दुसऱ्या विकेटचं, तिसऱ्या विकेटचं पतन होतं आहे आणि धावा धावपलकीवरती 1 आपण पाहत आहेत 47. तर जुनी 35 करायच्या आहेत, 82 टार्गेट आहे. रोशन परतला, एक षटकाने जरूर लगावला, पण पुढचा चेंडूही फुल टॉस होता. पण टायमिंग झाला नाही त्या चेंडू होते, त्यामुळे तो बाद झाला आणि आता 12 चेंडूत 35 करायचे आहेत. नवीन फलंदाज सूरज येत आहेत रौनकच्या सोबतीला. रौनक खूप चांगल्या पद्धतीने चेंडू मिडल करतोय, खूप चांगलं बॅटिंग करतो. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 3 चौकार आलेले आणि याच खेळाच्या बळावरती तो मात्र 37 वरती नाबाद आहे. 300 स्ट्राईक रेटने बॅटिंग करतोय. बॉलिंग मार्गवर प्रवीण म्हात्रेला 5 रन करण्यात आले. स्ट्राईकला पुन्हा एकदा रौनक, प्रवीण म्हात्रे टू रौनक. हो, व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ शॉट, ग्रेट शॉट, सिक्सर, स्टँड अँड डिलिव्हर्ड. चेंडू अभिषा लॉंगॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आकाश आल्यात. एका हाता चेंडू उचललाय, त्याच ॲक्शनमध्ये थ्रो केलाय, पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावपळ करती आपण पाहतात 19 झालेली आहे ती 55. म्हणजे आता इथून जर आपण पाहिलं तर अजूनही 27 करायचे आहेत, 10 चेंडूमध्ये 27 करायचे आहेत. काय चोख प्रत्युत्तर देत आहेत. हर्ष 11 अरविंद काका बत्रे पुरस्कृत सापडे संघ. हा चेंडू स्लोअर वन होता, मिस केलाय
डॉट बॉल, डॉट बॉल इथे हवे आहेत देसाईला. एक मोठं लक्ष उभं गेलं आहे पण तरीही चिंता वाढलेली आहे. हा चेंडू जाईल लॉगनच्या वरून हाय अँड हँडसम सिक्सर. पन्नास जावा पूर्ण रौनकच्या टाळून जाऊ द्या रौनकसाठी. रौनक बॅट दाखवायचे. व्हॉट अ इनिंग. अजून एक काम त्याच बाकी आहे. पन्नास जरूर गेले आहेत पण विजयासाठी आता 21 ची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक आहेत 8 8 21 20 ही चालतील. पण बघूया टॉस जिंकलेला आय थिंक सापडले पण विकेट्स आपण बघूया. एकच गडी बाद झाला होता आणि त्यामुळे कराव्या लागतील या धावा. सापडलेला 21 कारण त्यांचे 3 गडी बाद झालेले आहेत. चेंडू हवाय. काय जबरदस्त इनिंग, काय बॅटिंग केली. प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेतलाय. दिलीप पाटील सारख्या एक मातबर गोलंदाजाला 22 धावा कुठल्या गेल्या. तिथूनच कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि त्यानंतर प्रवीणला 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा कुठल्या. देसाई संघाला कमबॅक करायचा असेल तर इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. चांगल्या लाईन लेंथवरती गोलंदाजी करून चांगलं क्षेत्ररक्षणही करावं लागेल. आता 8 21 आणखीन एका 2 फटके मोठे आले तर सामना फार सोपा होईल. हर्ष 11 सापडे संघाला. तर जुना चेंडू दिला जाईल. सचिन पाटील चेंडू पाठवतात मैदानावरती. 8 चेंडू 21 जावा. 82 पाठला करतायत पण रौनकने आपला इरादा स्पष्ट केला. पहिले 2 चेंडू त्याने डॉट फेस केले पण पुढचे 2 चेंडू त्याने सीमारेषेबाहेर पाठवले. तिथून जो कॉन्फिडन्स लेवल वाढला त्यानंतर त्याने एकही डॉट चेंडू, एक चेंडू डॉट फेस केला. तो जो षटका त्याने आता मारला ना तो आत्ता त्याने डॉट चेंडू फेस केला त्याच्या आधी. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ इनिंग. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. रौनकने तर इम्प्रेस केले. बघूया प्रवीण म्हात्रे अशा पद्धतीने खेळतात. यावेळी चेंडूज स्क्वेअर ऑफ द विकेट. टीममध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. एका धावेने इक्वेशन आता 7 चेंडूत 20 करायचे आहेत. देसाई संघाची चिंता वाढलेली आहे कारण कुठलाही गोलंदाज इथे इकॉनॉमिकल गोलंदाजी करू शकला नाही. मग आता अंतिम षटकाची जबाबदारी कुणाच्या खांद्यावरती सोपवणार. बादलचं देखील एक षटक शिल्लक आहे. बादलही टाकू शकतो, मयूरही आणि दिलीप पाटीलही टाकू शकतो कारण एक गोलंदाज 2 षटकं हाताळू शकतो. आणि आत्तापर्यंत 4 गोलंदाजाचा वापर केला आहे पण चारही गोलंदाज निष्प्रम ठरलेले आहेत. कुठल्याही पद्धतीने इथे धावसंख्येवरती ते अंकुश लावू शकले नाही. विकेट 3 जरूर बाद केले आहेत पण धावांची गती मात्र कुणालाही कमी करता आली नाही. या 4 ओव्हरमध्ये आपण पाहतो मयूर मात्र थोडासा इकॉनॉमिकल ठरला. त्याने 9 धावा खर्च केल्या पण दिलीप पाटीलने 22 केल्या, बादलने 16 केल्या, प्रवीणने या षटकामध्ये तब्बल आपण पाहिला तर 15 धावा आत्तापर्यंत खर्च केलेले आहेत. 1 चेंडू शेष आहे आणि आता मात्र स्ट्राईकला डावखुरा सूरज येतोय. बघूया 7 चेंडू 20 ची गरज. हा चेंडू फार वेगवान होता आणि डॉट चेंडू. हा चेंडू फार महत्त्वाचा होता. या चेंडूवरती एखादा मोठा हिट जर आला असता सापडलेला सोपं झालं असतं. पण हा चेंडू देसाईसाठी देखील फार महत्त्वाचा होता कारण या चेंडूवरती एकही धाव आली नाही. त्यामुळे 7 चेंडूत 20 इक्वेशन आहे आणि इथून रौनकला आता या 20 धावा करून द्याव्या लागतील. त्याने अर्धशतक झळकावलं आहे पण या अर्धशतकाला न्याय पण त्याला मिळून द्यावा लागेल. इथून अर्धशतकाबरोबर संघ जर विजयी झाला तर मात्र हा दूध शर्करा योग असू शकतो. पण बघूया हे अर्धशतक संघाला विजय प्राप्त करून देईल का. रौनक हा सामना इथून आपल्या संघाला जिंकून देईल का. हर्ष इलेवन गावदेवी सापडणे आपण पाहत आहेत. अरविंद काका वत्रे पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहत आहेत. 6 चेंडू 20 ची गरज आहे.
अंतिम षटकाची जबाबदारी बादलच्या खांद्यावरती. बादल यंदा संघामध्ये इम्प्रेस करतो देसाई प्रीमियर लीग मध्ये स्वतःच्या नावाचा ठसा त्याने उमटवला आणि त्यानंतर अनेक संघांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये तो झळकताना दिसला आणि एक टॅलेंटेड बॉलर मी म्हणेन एक अष्टपैलू खेळाडू आहे. बादल चांगली बॅटिंगही करतो आणि आता मात्र बादल बादल म्हटलं की मराठीमध्ये वादळ म्हणतात हिंदीमध्ये बादळ म्हणतात पण आता या वादळाला इथून वादळी गोलंदाजी करावी लागेल. पण समोर असा फलंदाज ज्याने इथे एक वादळ आणलेले धावसंख्येचं आणि आता 7 चेंडू तर 20 करायचे आहेत. काय दडलं या सामन्यामध्ये याचं उत्तर बघूया थोड्याच वेळात मिळेल. पण रौनकने प्रचंड मेहनत केली आपल्या संघाला विजयाच्या समीप त्याने आणलेले पण इथून त्याला 20 जबा करायचे आहेत. पण बादल ते करू देईल का हा प्रश्न आहे. रौनकने या संघाच्या प्रमुख आणि अनुभवी गोलंदाजाला टार्गेट केल्या 22 केल्या. आता 6 चेंडूत 20 करायचे आहेत. स्ट्राईकला रौनक बॉलिंग मार्कवर बादल. हा चेंडू यावेळेस गॅपमध्ये आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर जाताना देऊन जाईल 4 धावा. आता 5 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 16 कंपल्सरी कराव्या लागतील कारण विकेट्स जास्त गेले आहेत. देसाईचा फक्त एक गडी बाद झाला आहे तो त्याचा नक्कीच त्यांना ॲडव्हान्टेज असेल. तर बघूया 5 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. स्ट्राईकला रौनक. आणखीन एक लाजवाब अफलातून फटका चेंडू सीमा पार आणि हा षटकार. वेगाने वारा वाहतोय आणि हा वारा फक्त वारा नाही तर धावसंख्येचा वारा होतोय धावांचा वारा होतोय आणि तो देखील रौनकच्या बॅटमधून. आता 4 चेंडू 10 करायचे आहेत पण तरीही मी म्हणेन हा सामना बॅलन्स आहे. इथून बादल या सामना आपल्या संघाला जिंकून देऊ शकतो पण त्याला त्याच्या अचूकतेवरती लक्ष केंद्रित करावं लागेल. टीम मिटिंगमध्ये काय घडलं असावं काय कानमंत्र दिला असावा प्रश्न आहे. पण कानमंत्र असाच असेल की गोलंदाजी करताना चेंडू कुठल्याही स्पॉटवरती फेकायचा आहे. जर बॅटच्या रडारमध्ये दिला गेला ओव्हरपिच दिला गेला तर इथून रौनक मात्र दया अजिबात दाखवणार नाही. 4 चेंडू 10ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. 82चं टार्गेट ते देखील तोकडं वाटू लागले अपुरं वाटू लागले कारण की रौनकची बॅट तळपते. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेच्या बाहेर. वॉट अ बॅटिंग. शॉर्ट ऑफ लेन बिरकवला सीमारेषे बाहेर षटकार. व्हॉट अ बॅटिंग. 3 चेंडू 4 करायचे आहेत. रौनक छा गया. रौनकने मैदान गाजवलं. सर्वांचं लक्ष मैदानाकडे आहे. किंग मैदानावरती एक इतिहास रचला जातोय
पण अजूनही विजयावरती शिक्का मोर्तब करणं बाकी आहे, का तीन चेंडूत करायच्या चार धावा. आणि अशा प्रकारे हर्ष इलेव्हन सापडे संघाने जिंकलेला सामना. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ बॅटिंग, फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय रौनक. वेल प्लेड सापडे, वेल प्लेड रौनक. रौनक ने केल्या एकूण बघूया किती धावा आम्हाला सांगतील. 21 चेंडू 73 धावांची खेळी. व्हॉट अ इनिंग, ग्रेट इनिंग रौनक साठी. व्हॉट अ मॅच. या दरम्यान आदरणीय उर्मिलाताई संत यांचं शुभागमन झालेलं आहे, आणि त्याचबरोबर अर्जुन दादा संत यांचं देखील आगमन झालेलं आहे.